नमस्कार, जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। आपल्या देशाला ज्यांनी घटना दिली ते घटनाकार घटनासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये, किंबहुना देशाच्या बाहेर सुद्धा या महामानवाची जयंती आज साजरी होत आहे। वेगवेगळे कार्यक्रम विविध स्तरावर होत आहेत, शासकीय स्तरावर असतील, वैयक्तिक स्तरावर असतील, किंवा शिवजय भीमजयंतीचा महोत्सव सुद्धा होत आहे। लोकींच्या वतीनं प्रिय भीमास हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि या प्रिय भीमास या कार्यक्रमाचे अनेक भाग आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। महाराष्ट्रातले नामवंत प्रतितयश कवी आज या ठिकाणी येणार आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरच्या कविता सादर करणार आहेत। आजच्या या भागामध्ये जे कवी आलेले आहेत त्या कवींची मी या ठिकाणी ओळख करून देतो। माझ्या शेजारी बसलेले आहेत प्राध्यापक जगदीश घनगाव, यांची पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत, कशा पद्धतीच्या कविता आहेत त्या आपण पाहणार आहोतच। दुसरे माझे मित्र आहेत प्राध्यापक अनवर मिर्झा सर, खूप सुंदर असे कवी आहेत, म्हणजे दिसायलाही आणि शब्दांनी सुद्धा सुंदर आहेत। बोलायला तर तुम्ही वाणी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं कसब त्यांच्याकडे आहे। त्यांच्या शेजारी बसलेले आहेत विद्रोही कवी डॉक्टर दिलीप धानके, ते सुद्धा त्यांच्या विद्रोही शब्द आल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या कविता सुद्धा विद्रोहीच असतील। दुसरे रान फुलांवर किंवा ग्रामीण जीवनावर भाष्य करणारे आमचे कैलाशी दिनकर सर, हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या सर्वांचं प्रिय भीमास या लोकींच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या दिवशी या सर्व मान्यवर कवींच्या कडून आपल्याला भीमजयंतीच्या संदर्भात, भीमाच्या संदर्भात आणि एकूणच जी सगळी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्यांचं भाष्य काव्याच्या माध्यमातून होणार आहे। मी पहिल्यांदा जगदीश घनगाव सर यांना विनंती करतो आपली पहिली कविता आपण सादर। माझ्या कवितेचं नाव आहे माणसाला महान मानणाऱ्या हे क्रांतीवीरा। महामेघानं घनघोर कोसळून जागच्या जागीच धुळीला दाबून टाकावं, महामेघानं घनघोर कोसळून जागच्या जागीच धुळीला दाबून टाकावी, तसं तुझं बरस तसं तुझं अविरतपणे कोसळलं इथल्या दुष्टांवर। महामेघानं घनघोर कोसळून जागच्या जागीच धुळीला दाबून टाकावी, तसं तुझं अविरतपणे कोसळलं इथल्या दुष्टांवर। आणि काया कुट्ट ढगांमधून लख वीज चमकावी, तसं तुझं चमकणं समग्र जागतिक भूमीवर। तू घनदाट अंधाराचं साम्राज्य उलथवणारा, तू घनदाट अंधाराचं साम्राज्य उलथवणारा, अंधाराला चिरत जाणारा तेजस्वी प्रकाशमान सूर्य। तू घनदाट अंधाराचं साम्राज्य उलथवणारा, अंधाराला चिरत जाणारा तेजस्वी प्रकाशमान सूर्य। अरे तू देशासाठी प्राणपणाने लढणारा खरा देशप्रेमी योद्धा, आणि देशद्रोहींसाठी ज्वालामुखी ठरणारे तुझे कार्य। तुझ्या सिंह गर्जनेने आकाश पृथ्वी एक व्हावी, तुझ्या सिंह गर्जनेने आकाश पृथ्वी एक व्हावी, तुझ्या वाघ डरकाईनं भल्या भल्यांची झोप उडावी, तुझ्या गगनभेदी कर्तृत्वानं नागभूमीचं नाव अजरामर केलं, तुझ्या गगनभेदी कर्तृत्वानं नागभूमीचं नाव अजरामर केलं, आणि तुझ्या दिशादर्शक नेतृत्वानं एकेकाळा सरळ केलं। माणसाला महान मानणाऱ्या हे क्रांतीवीरा, माणसाला महान मानणाऱ्या हे क्रांतीवीरा, तू जाळून टाकल्यास शोषणाच्या समस्त परंपरा, तू उधळून लावलेस जातंधांचे सारे मनसुबे, तू उधळून लावलेस जातंधांचे सारे मनसुबे, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात शोषितांना केले सुबे, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात शोषितांना केले सुबे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिण्याच्या अगोदरची किंबहुना त्याच्यानंतर सुद्धा काही काळामध्ये जी काही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये होती, याच्यावर भाष्य करणारं हे कवित्व आहे। या कवितेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर कशा पद्धतीनं गावकुसाबाहेरची परिस्थिती बदलली आणि ही परिस्थिती बदलता बदलता सर्वांनाच कसं बदलायला भाग पाडलं, ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये होती आणि म्हणूनच पृथ्वी आकाश सुद्धा एक व्हावं लागलं, अशा पद्धतीची सुंदर विवेचन या कवितेच्या माध्यमातून गणगाव सर आपण केलेले आहेत। धन्यवाद, खूप छान कविता आपण या ठिकाणी मांडली। आपण जातोय अनवर मिर्झा सर ज्यांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे शेवटी कवित्व, कविताच शिल्लक राहते राहते शिल्लक, अशा पद्धतीचं पुस्तक आहे। वेगवेगळ्या कवी संमेलनामध्ये आपल्याला अनवर मिर्झा सर दिसले असतील। आज
लोकहित मध्ये पहिल्यांदाच आपण या ठिकाणी आलेला आहात. लवकरच एक कवी दोन कविता या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते येतील याची खात्री आहे. आज त्यांना विनंती करतो आपली कविता आपण सादर करावी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण साजरी करतोय. मला वाटतं 5वी 6वीच्या वर्गात असताना माझी पहिली ओळख झाली आंबेडकरांशी, जेव्हा इतिहासाच्या पुस्तकात ते आम्हाला भेटले, दलितांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यानंतर तो महामानव त्यांच्या विचारातून, त्यांच्या लेखनातून, त्यांच्या पुस्तकातून आमच्या रक्तारक्तांमध्ये उतरत गेला. आणि कवी म्हणून ह्या सगळ्या सजगपणे या सगळ्या सामाजिक व्यवस्थेकडे पाहताना तो आंबेडकरी दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपल्याला उपयोगी पडतो, एक लेखक म्हणून, एक कवी म्हणून, पेक्षा एक माणूस म्हणून. तर ते आपल्या शब्दांमध्ये त्यांना पकडण्याचा हा मला वाटतं केविलवाणा प्रयत्न म्हणता येईल आपल्याला, कारण आंबेडकर शब्दांमध्ये मांडणं हे फार कठीण गोष्ट आहे. कवितेचं शीर्षक आहे महामानवा. जयंतीच्या कोल्हाहलात अडकलेल्या मिरवणुकीत बेभान नाच पाहणाऱ्या, हार फुलं धूप उदबत्त्यात गुदमरलेल्या महामानवा, तू नाहीस माझ्यासाठी देव. तू नव्हतास माझ्यासाठी केवळ एक नाव, तू नव्हतास माझ्यासाठी केवळ एक नाव, होतास एक जगण्याचा विचार, माझ्या जाणीवांचे विश्व व्यापून उरणार. आम्हाला अभिप्रेत असलेल्या प्रज्ञा सूर्या, सोयीस्कर अर्थाचे जाळे पसरवून बघ पुन्हा कशी फोफावते जातीयता. वस्त्या वस्त्यातून ऊन पावसात उभा राहून 11व्या दिशेकडे अंगुली निर्देश करणाऱ्या, माणसांना मनुष्यत्वाची जाणीव करून देणाऱ्या, सनातन्यांना त्यांच्या कर्माची लाज वाटायला लावणाऱ्या, नावाड्याच्या पोराला राष्ट्रपती बनवणाऱ्या, समता न्याय बंधुत्वाची शिदोरी देणाऱ्या आणि आम्हा सकल बहुजनांच्या उद्धारकर्त्या, आम्हाला दाखव, आम्हाला दाखव प्रकाशाचा चेहरा, आमच्या लाचार मनाला दे आत्मसन्मान, शरीराची मूठ करून दे लढण्याची दीक्षा आणि दे तुझ डोळस आत्मभान आणि दे तुझ डोळस आत्मभान. खूप सुंदर अशी कविता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलं काय आणि आम्ही करतोय काय याच्यावर भाष्य करणारी ही कविता होती. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही विचारांची जयंती असावी, परंतु बऱ्याच वेळा आपण त्यांना त्यांनी ज्या गोष्टी नाकारलेल्या आहेत त्याच्यामध्येच पुन्हा बंदीवान करतोय की काय, अशा पद्धतीची परिस्थिती सुद्धा दुर्दैवानं आता पुन्हा निर्माण झालेली आहे. आणि सुंदर अशा पद्धतीचं भाष्य आपण या ठिकाणी केलं. डॉक्टर दिलीप धनके यांची कविता आपण ऐकूया. माझ्या कवितेचं नाव आहे भीम का हवा. काहींना भीम नकोच आहे संविधानाच्या पानांवर, कार्यालयांच्या भिंतीवर, लेखकांच्या पुस्तकांवर. काहींना भीम नकोच आहे संविधानाच्या पानावर, कार्यालयांच्या भिंतीवर, लेखकांच्या पुस्तकांवर. भीम शिका म्हणतो, संघर्षाची भाषा बोलतो, भीम संघटितही करतो. भीम पेशवाई उखडतो, नव्या मनूला गाडतो. भीम एकटाही लढतो, म्हणून भीम नको आहे. जगात देखणी भीमाची लेखणी भारतीय संविधानी, भीमाचा मोर्चा घालवतो खुर्चा जगात चर्चा, म्हणून भीम नको आहे. भीमाचे मस्तक संविधानाचे पुस्तक, क्रांतीची दस्तक भीम क्रांतीज्वाला. भीम क्रांतीज्वाला लेखणीचा भाला, शाहिरांचा गळा, म्हणून भीम नको आहे. मनुचा कर्दन काळ भीमाईचा बाळ, मनुचा कर्दन काळ भीमाईचा बाळ, बहुजनांची ढाल, म्हणून भीम नको आहे. पण मला भीम हवा आहे ते शेवटचं कडवं या ठिकाणी मी सांगतोय. भीम हवा आहे मनुला फोडायला, जातीभेद गाडायला, जनक्रांती घडवायला. भीम हवा आहे जनक्रांती घडवायला. सुंदर. बऱ्याच व्यक्तींना किंवा जी परिस्थिती आहे किंवा जी प्रतिमा आहे अशा अनेक लोकांना वाटतं की हे नकोच आपल्याला, आणि त्याचं का नको, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा भीम का नको, कुठे नको, कशा पद्धतीने नको, याचं भाष्य सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. यामधून आपल्या लक्षात येतं की जी
पुराण काळापासून आलेली जी परिस्थिती आहे, परंपरा आहे, ती चिरकाल टिकवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणी त्यांना कोणी अभ्यासूच नाही, त्यांचं भाष्य कोणी ऐकू नये पाहू नये अशा पद्धतीची एक छुपी एक युती आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्यावर भाष्य करणार, त्यांना हाणणारी ही कविता या ठिकाणी आपण व्यक्त केली. खूप छान कविता कैलाची दिनकर आपली कविता. माझ्या कवितेचं नाव आहे संविधान. संविधानाच्या रखवालदारानं कागद फाटलाय संविधानाचा म्हणून की काय तुम्ही ठिबळ लागत आहात कि रेशीम दिसू नये म्हणून नायलॉन रंगून चिपटवत आहात. घामाच्या धारा आणि संविधानाच्या धारा संगतीनं चालू द्या रे, मग होईल त्याचा नग आणि बनेल केशरी हिरव पांढर निळ वेगवान चक्र. पण मग तुमची शेती कशी चालणार? क्या बात आहे, तुमची शेती कशी चालणार, तुमची शेती कशी पिकणार, कोण जगतय कोण मरतय पांढऱ्या कपड्यांनी आणि काळ्या कोटांनी, कशाला विचार करा आणि कशाला विचार करा. बाबासाहेब हे संविधान मातीला अजून उमगलंच नाही, होमगूच दिलं नाही. कोणी हक्कांची चिरफाड करण्याचा जरी केला यत्न तरी तुमचं नाव पुढे करून बाबासाहेब तुमच्याच ज्ञानाला बसतात कुलपाचे प्रेम. मी जखडलोय कर्तव्यात, हक्कांचा हातोडा दाखवून. बाबासाहेब स्वातंत्र्य जात निहाय बदललंय, हक्क प्रांत निहाय आणि कर्तव्य धर्माप्रमाणे. माझ्या स्वातंत्र्याचा नाद तेव्हाच घुमतो जेव्हा नाणं दाखवून मतदाराचं गाणं घुमवतो, माझ्या हक्काचा टोला तेव्हाच मोठा होतो जेव्हा गांधीच्या नोटेचा खणखणाट वाढतो. बाबासाहेब गांधी तेव्हाही ऐकले नाही आणि आता तर तुम्ही नाही. आम्ही वाहतो झुळझुळ झऱ्याप्रमाणे आणि उन्हाच्या तडखेनं आटणाऱ्या कधी डबक्यात कधी कपारी तर कधी माळरानाच्या उतरंडीला. बाबासाहेब संघर्षाला आम्हाला कधी एकत्र येऊच दिलं नाही, खूप सुंदर अशी कविता. अगदी आजच्या जीवनावर अशाच पद्धतीनं, म्हणजे आजचं जीवन सुद्धा कशा पद्धतीने त्याच्यावर भाष्य करणारी कविता आहे. संघटन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बऱ्याच वेळा आम्ही डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी सांगितलं म्हणून आम्ही शिकलो. त्यातली किती लोक संघटित झाली आणि त्यातल्या संघटित झालेल्या किती लोकांनी संघर्ष केला हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून कधी कधी तर असं वाटतं की संघर्ष आमचा चालू आहे पण आम्हाला संघर्षामध्ये च्या बाहेर येऊन देण्यामध्ये किंवा बंदिवान करण्यामध्ये आमचीच लोक आहेत की काय, असंही कधी कधी प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील आणि जसंच्या तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा जर भारत घडवायचा असेल तर मात्र या सगळ्या शृंखला तोडण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. अशी सुंदर कविता आपण या ठिकाणी व्यक्त केली. पुन्हा एकदा आपण जगदीश गणगाव सरांची कविता ऐकूया. माझ्या कवितेचं नाव आहे क्रांती यशस्वी करण्यासाठी. आता आजारी पडलेत समतेचे वारे, न्यायाचे तर डोळेच आंधळे झालेत, बंधुत्व तर कधीच हरवलंय त्यांच्या सनातनी मनातून. स्वातंत्र्य आजही गहाण पडलंय मुठभरांच्या मुठभरांकडे बिनदिक्कतपणे. धर्मनिरपेक्षता फक्त भाषणातच आणि लेखनातच दिसते त्यांच्या. विषमतेचे वारे चहूकडे गर्जना करू लागलेत. अन्यायाचे ढग आभाळून आलेत. अत्याचाराचा पाऊस एक सारखा कोसळतोय. गोरगरिबांनाच उद्ध्वस्त करू पाहतोय. विषारी आग पाकड करत इथली सनातनी व्यवस्था कमाईची झाली आहे बळकट. आणि तितकीच हलकट. आता शतकांच्या वेदीला हवंय
आता शतकांच्या वेदीला हवाय जीवनोद्धारक आंबेडकरवादी तत्वज्ञान, आता शतकांच्या वेदीला हवाय जीवनोद्धारक आंबेडकरवादी तत्वज्ञान आणि बुद्धांची चिरंतन शांती, आणि बुद्धांची चिरंतन शांती दुःखाचे दाहक जहरी सागर पचवण्यासाठी, दुःखाचे दाहक जहरी सागर पचवण्यासाठी, दुःखी समाजात क्रांती यशस्वी करण्यासाठी, दुःखी समाजात क्रांती यशस्वी करण्यासाठी। खूप खूप सुंदर अशी कविता आहे। आज सुद्धा तीच परिस्थिती आहे संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीच्या जाती व्यवस्था अत्यंत बळकट करण्याचं कटकार असतात मनुवादी संस्कृतीने सुरू केलेलं आहे ते आपण बघत आहोत। अगदी भीमा कोरेगाव असेल किंवा एकूणच संपूर्ण राज्यामध्ये, आपल्या राज्याच्या बाहेर सुद्धा ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यामध्ये जातीय सरोखा बिघडवण्याचं कारस्थान जाणीवपूर्वक केलं जात आहे आणि सत्ताधारी जाणीवपूर्वक त्याच्यावर दुर्लक्ष करत आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या जातीवादी व्यवस्था आहेत या अधिक बळकट होण्याचं काम दुर्दैवाने या देशामध्ये होत आहे की ज्या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे। एकीकडे आम्ही घटनेचा पुरस्कार करायचा, भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे आणि ज्या पद्धतीने म्हणतात की मोह में राम आणि बगल में शूर, अशा पद्धतीचं कटकारस्थान दुर्दैवाने या देशामध्ये सुरू आहे। बोलायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि करायला मात्र मनोवाद, अशा पद्धतीची संस्कृती या देशामध्ये पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे पुन्हा जातीय सलोख्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। खूप सुंदर आपण कविता या ठिकाणी सादर केली। पुन्हा एकदा आपण मिर्झा सरांकडे जाऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यामधला शिका जो भाग आहे, शिक्षित होतोय आपण पण ते शिक्षण खऱ्या अर्थानं आपल्या यामध्ये उतरत नाही आहे खऱ्या अर्थानं, तर त्यामुळं प्रकाशाच्या वाटा हरवत चाललेल्या आहेत आणि ती प्रकाशाची वाट जी आहे ती वाट न मिळाल्यामुळे उद्या यलगार होऊन पुन्हा एकदा नवीन नव्यानं क्रांती होती की काय, हे सगळं भाष्य करणारी ही कविता। कवितेचं शीर्षक आहे दूर अंधारात। मी पाहतोय दूर अंधारात उभा एक माणूस आषाढभूतपणे प्रकाशाकडे पाहणार। उजेडाचे दिवे वाकुल्या दाखवत आहेत, उजेडाचे दिवे वाकुल्या दाखवत आहेत पण त्याच्या भुकेला राहिलाय अंधाराचा गर्भ। अनादी भुकेला हिणवतोय झगमगाट, अनादी भुकेला हिणवतोय झगमगाट, सतावते चिंता अंधाराच्या चाहुलीची। उजेडाचा शाप असलेल्या त्याच्या आदिम डोळ्यांना कडे कपारेतून दिसतोय उजेडाचा सनातन उत्सव। हा प्रकाश येतो कुठून, हा प्रकाश येतो कुठून, ह्या त्याच्या भाबड्या प्रश्नाला कधीच मिळाले नाही समर्पक असे उत्तर। प्रकाशाची वाट पाहतोय तो जो दूर आहे त्याच्यापासून कितीतरी दूर। चिमुटभर उजेडासाठी तो आता भाकरी पेटवण्याचा विचार करतोय, तो आता भाकरी पेटवण्याचा विचार करतोय। सुंदर कविता आहे। आजही ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं गंगाव सरांची सुद्धा कविता त्याच धाटणीची होती की कशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आणि खरंच ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला कविता सादर करण्याच्या आधी सांगितलं की पुन्हा क्रांती होते की काय, जर अशीच परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा कदाचित त्याच वळणावर जावं लागेल आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीची क्रांती होईल असं परिस्थिती निर्माण झालेली आहे। माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सुद्धा अधिकार आता दुर्दैवाने हिरावून घेतले जात आहेत की काय, अशा पद्धतीचा प्रश्न पुन्हा एकदा सतावतोय, त्यावर भाष्य करणारी सुंदर अशी कविता। पुन्हा एकदा डॉक्टर दिलीप तनके यांची दुसरी कविता आहे। माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे भीम आवाज माझ्या लेखणीचा। भीम आवाज आहे माझ्या लेखणीचा, क्रांती संवाद आहे भीम विद्रोहाचा। शब्दात आहे त्या भीमाचेच बळ, पेटलेला वणवा अग्नीचा कळलोळ। जसा जमिनीत चाले नांगराचा फाळ, मेंदूची मशागत हंगाम पेरणीचा। माझा आवाज आहे भीम आवाज आहे माझ्या लेखणीचा। तुकोबांच्या शब्दांनी नाठाळ जोडतो मी, तुकोबांच्या शब्दांनी नाठाळ जोडतो मी, ज्योतिबांच्या आसुडांनी खट्याल फोडतो मी। बहुजन जाती भीमालाच जोडतो मी, बुरखा फाडतो मी त्या मनुच्या हस्तकांचा, बुरखा फाडतो मी त्या मनुच्या हस्तकांचा। भीम आवाज आहे माझ्या लेखणीचा, भीम आवाज आहे माझ्या लेखणीचा।
म्हणजे ज्या पद्धतीनं सर आपण आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्याचं कदाचित डॉक्टरांच्या या कवितेमध्ये उत्तर मिळतंय की अशा पद्धतीनं आता आम्ही करणार आहोत, कोणी किती एल्गार होणार आहे आणि त्याची मला वाटतं सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीची कविता होती, खूप सुंदर कैलाजींची कविता आपण ऐकूया. मी आता एक कविता गाऊन बघतो. वा सुंदर नमन. काय म्हणते कवितेचं नाव आहे भीमराया. देह झिजवला झिजवली काया, देह झिजवला झिजवली काया, समाजाची सेवा लेख रागत माया, लोकशाही उभी तिचा बाप भीमराया, लोकशाही उभी तिचा बाप भीमराया. माणूस की नव्हती तिच चिरडायचे लिलया, जाती पाती नातू घालवलेस लिलया, निर्माण भारत तू बनलास पाया, लोकशाही उभे तिचा बाप भीमराया. पाण्यासाठी वणवण करती गडी बाया, महाड तळ्यावरती तू खोट दिला प्याया, न्याय देऊनी दिली पित्यागत छाया, लोकशाही उभे तिचा बाप भीमराया. नोकरीनी भाकरी मानान दिली खाया, तुकडे फेकायचे आज सलम करती राया, बहुजनाचा देव तू बनलास भीमराया, लोकशाही उभे तिचा बाप भीमराया. क्रांती सूर्य तूच देशक्ती मज गाया, क्रांती सूर्य तूच देशक्ती मज गाया, महामानवाचे ज्ञान घ्या रे प्याया, कैलासाचे नमन घ्या रमा भीमराया, लोकशाही उभे तिचा बाप भीमराया, लोकशाही उभे तिचा बाप भीमराया. खूप सुंदर आवाजामध्ये खूप सुंदर अशा शब्दामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नमन केलेलं आहे. आणि नक्कीच जी काही परिस्थिती आहे, शेवटी बऱ्याच वेळा आपल्याला म्हणतो का प्रश्न पडतो किंबहुना प्रश्न निर्माण केला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नक्की कोणाचे. बऱ्याच वेळा आम्हाला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त SC समाजापुरते आहेत, परंतु बहुजन समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे हे सुंदर पद्धतीने आपण मांडलेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नसून ते संपूर्ण बहुजन समाजाचे आहेत, आणि बहुजन समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी खरं म्हणजे SC समाजाच्या अगोदर बहुजन समाजाला OBC समाजाला जास्त मिळावं किंबहुना त्यांचा आरक्षण पहिला कलम त्यांनी बहुजन OBC समाजासाठी दिलेला आहे, ते दलित समाजाचे असून सुद्धा. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांचे आहेत ही सुद्धा ओळख खऱ्या अर्थानं, जी दुर्दैवानं काही लोकांनी ठराविक पद्धतीनं लपून ठेवलेली आहे ती ओळख सुद्धा आता खऱ्या अर्थानं उघड करण्याची गरज आहे. अशा पद्धतीचं नमन आपण या ठिकाणी केलं आहे. खूप सुंदर अशा कविता आमच्या लोकींच्या वाचकांना तुमच्यामुळे या ठिकाणी आज ऐकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या.